जसं आपण म्हणणार की हॉलिवूड फिल्म्स आपण पाहतो शेर्लॉम्स पाहतो किंवा अजून पाहतो तर त्यांच्याकडे ना सिनेमा बनवतानाचा पेशन्स आणि प्रोसेस या दोन गोष्टीवर प्रचंड काम केलं जातं जे दुर्दैवाने मराठी सिनेमात केलं जात नाही okay. पंच्याण्णव टक्के मराठी सिनेमामध्ये पेशन्स आणि प्रोसेस या गोष्टीवर विश्वास ठेवला जात नाही आपल्याला सगळं तीन महिन्यात हवं आहे आपल्याला हे हवं आहे की या महिन्यात पाऊस पडत नाही तर आपल्याला शूट लावायचं आहे तर आता कसं करायचं तर चला एक तीन महिन्यात सिनेमा लिहून टाका किंवा अरे आम्ही तर आठ दिवसात सिनेमा लिहिला मला असं वाटतं की हे कौतुक नसलं पाहिजे याचं कौतुक नाही केलं पाहिजे हे एखाद्याला गरज म्हणून झालं तर गोष्ट ठीक आहे पण आपण त्याच्याकडे आज परिस्थिती अशी आहे मी थोडासा विषयापासून भारतात घेतो पण एका वेळेला थिएटरमध्ये मार्वलचा सिनेमा आहे सलमान खानचा सिनेमा आहे आणि मराठी सिनेमा आहे मग अशा वेळेला मराठी सिनेमा त्या दोन सिनेमांना कॉम्पिट कसा करणार याचा विचार प्रत्येक मराठी सिनेमा बनवणाऱ्या माणसांनी करायलाच लागणार आहे आणि तो आशय विषय कलाकार त्याचं कंटेंट कम्यु मी मी तीन सी म्हणतो नाही मी कंटेंट कम्युनिकेशन आणि कॉम्बिनेशन या तीन गोष्टींवर आधारलेला मराठी सिनेमा ऑर्गॅनिकली तयार केलेला चांगला मार्केट केलेला चांगले कलाकार असलेला आणि सकस अशा विषय असलेला हे आपलं बलस्थान आहे आपल्या सिनेमाचं वी आर अ वी आर नॉट अ स्टार ड्रिवन इंडस्ट्री वी आर अ कंटेंट ड्रिवन इंडस्ट्री तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवून आपण त्या अनुषंगाने सिनेमा पुढे नेला पाहिजे म्हणून फास्टर फेणे करावा वाटला कारण जर आयन मॅन आहे अँटमॅन uh, आहे स्पायडरमॅन आहे बरोबर आहे सगळं बरोबर आहे पण मग मा आपल्या मातीत कोण आहे याचा विचार आपण करायला पाहिजे म्हणजे आज अमेय मला सांगत होता की अमर फोटो स्टुडिओसाठी जेव्हा तो अमेरिकेत गेला तर तिथली मराठी आणि नॉन मराठी मुलं पण त्याला म्हणली की फास्टरफिणे आम्हाला खूप आवडतो आमचा hmm. एकदम जवळचा वाटला आम्हाला तो मला असं वाटलं की हे कुठे ना कुठेतरी आपण आता सिडिन करायला पाहिजे आणि जसं आम्ही फास्टरफिणे एक प्रकारे रिवाईव्ह केला तसं अजून दहा लेखकांनी दहा दिग्दर्शकांनी अशी कॅरेक्टर्स बनवायला पाहिजेत आणि आपल्याकडे आहेत ती जुन्या लेखकांनी फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर लिहून ठेवली आहेत बिपिन बुकलवार लिहिलेलं आहे कॅप्टन दीपू लिहिलेलं आहे खूप इंटरेस्ट चाचा चौधरी आपल्याकडे एवढे इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स लिहिलेले आहेत तर त्याचं एक युनिवर्स तयार करणं म्हणा किंवा त्याच्या आजच्या काळामध्ये ती लोकं काय करू शकतील याचा एक अंदाज घेणं म्हणा हे शंभर टक्के लेखक दिग्दर्शकांनी केलं पाहिजे मला आत्ता मराठी इंडस्ट्री खूप डिस्फिकल्ट वाटते आत्ताच्या घडीला त्याच्यात एक सुसूत्रता नाही आहे असं मला वाटतं आहे आणि मला असं वाटतं की याचं प्रामुख्याने कारण असं आहे की सिनेमा सिरियसली बनवणारी जी लोकं आहेत ती लोकं सिनेमा सिरियसली बनवायला लागणारा जो वेळ जो अवधी जी निर्मितीची तयारी आणि ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे पुरेसा लक्ष देत नाही आहेत तो प्रत्येकाने देणं फार गरजेचं आहे तुम्ही साधं काढून पाहिलं तर दोन हजार चौदा पंधरा आणि सोळा ही तीन वर्ष जर तुम्ही पाहिलीत तर ही वर्ष अशी होती ज्यात दर तीन महिन्यांनी चांगला मराठी सिनेमा येत होता म्हणजे किल्ला आला मग डबल सीट आला मग कट्यार काळजात घुसली आला नटसम्राट आला म्हणजे असे एकामागून एक छान एक सिनेमे येत होते तर आत्ता काय झालं आहे आता, आता वर्षातनं जर तुम्ही पाहिलं तर एक दोन किंवा तीन मराठी सिनेमे तुम्हाला दिसतात की जे चाललेत म्हणजे त्याने एक काहीतरी बज क्रिएट केला आहे चाललेत हा पण फार पुढचा भाग आहे त्याने एक बज क्रिएट केला आहे आणि झी स्टुडिओजसारखी कंपनी आहे किंवा आता वायकॉम आहे तर झी स्टुडिओजनी वर्षानुवर्ष एक प्रकारचा स्वतःचा ऑडियन्स बनवलेला आहे जो खूप चांगला त्यांनी कल्टिवेट केला आहे ऑडियन्स त्या ऑडियन्सला माहिती आहे की आपली जी भूक आहे चांगल्या कंटेंटची चांगल्या सिनेमाची ती हे भागवत आहेत आता वायकॉमच्या माध्यमातून पण ते सुरू होत आहे म्हणजे त्यांनी पण काही सिनेमे केलेले आहेत पण ह्या दोघांच्या व्यतिरिक्त जी बाकीची लोकं आहेत त्यांनी स्वतःने आता सिनेमाकडे प्रोजेक्ट म्हणून न पाहता प्रोसेस म्हणून बघणं फार गरजेचं आहे म्हणजे एखादी चांगली माझ्याकडे गोष्ट आहे त्या गोष्टीवर किती वेळ मी द्यायला पाहिजे कसे कलाकार घेतले पाहिजेत काय एक्झॅक्टली काम केलं पाहिजे हे निगुतीने ज्याला आपण म्हणतो की वेळ घेऊन ते करणं फार गरजेचं आहे तर मला असं वाटतं की आत्ताची जी, जी मराठीची कंडिशन आहे ती मला असं वाटतं की ती खूप पटकन इम्प्रूव्ह होणं फार गरजेचं आहे कारण आपल्यासमोर आव्हानंही तेवढीच मोठी आहेत आपल्याला कॉम्पिट आता खूप जास्त लोकांची करायचं आहे तर त्याच्यासाठी आपण तयार असणं आणि आपलं मराठी पण न सोडता तयार असणं हे फार गरजेचं आहे म्हणजे बरेच लोक हिंदीची कॉपी करायला जातात पण साधी गोष्ट आहे की हिंदीत मला जे बघायला मिळतं ते मी मराठीत कधीच बघणार नाही mm. हा मराठी रसिकाचा मूलभूत नियम आहे mm. तो हे म्हणतो मलाही हिंदीत बघायला मिळतं तुम्ही मला मराठी दाखवा जे मराठीत आज मला दिसत आहे ते त्यामुळे अपरिहार्य मराठी कंटेंट असलेले सिनेमे असणं फार गरजेचं आहे mm. त्याच्यामध्ये एक अपरिहार्य मराठी पण आहे त्या कंटेंटमध्ये तसे सिनेमे आता चालतात तसे सिनेमांना लोकं बघतात आणि तशा पद्धतीचे सिनेमे जास्तीत जास्त व्हायला पाहिजेत त्याचे एक ठराविक इंटरवल्स व्हायला पाहिजेत कारण असं होऊ शकत नाही की वर्षभरात दोनच सिनेमे चालले आज तुम्ही हिंदीचा जर पॅटर्न बघितला दोन हजार सतराचा अठराचा तर सात ते आठ सिनेमांनी उत्तम कामगिरी केली आहे आणि हे मी पैसे वाईज म्हणत नाही आहे कंटेंट वाईज म्हणतोय की एकाच वर्षात तुमच्याकडे स्त्रीसारखा सिनेमा आला ऑक्टोबरसारखा सिनेमा आला तुमच्याकडे अंधाधूनसारखा सिनेमा आला म्हणजे एवढी व्हरायटी बधाई होसारखा सिनेमा आला हे एवढी व्हरायटी एका वर्षात आहे विषयांची बरं हे सगळे विषय आहेत की मराठीत होऊ शकतात ना या या यातला कुठलाही विषय हा फक्त हिंदी हिंदीचा विषय नाही आहे तर मग असे स्लाईस ऑफ लाईफ असणं छान इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट ओरिएंटेड सिनेमे असणं मग ते कुठले असू दे थ्रिलर असू दे हॉरर असू दे गँगस्टर फिल्म असू दे काही असू दे जसा मुळशी पॅटर्न गेल्या वर्षी आला जो लोकांना आवडला खूप कारण त्याच्यामध्ये एक अत्यंत नवीन तजेला होता धडाडी होती त्या सिनेमामध्ये आणि लोकांनी पसंत केलं त्या सिनेमाला तर मला तो नवीन माझ्या मते ती एक नवीन ट्रीटमेंट आहे मराठी सिनेमामधली जी खूप चांगली आहे किंवा आता छत्रपती शिवाजी महाराजांना ट्रिब्यूट देणारे खूप सिनेमे आहेत जसं तो फते शिकस देतोय किंवा फर्जन केला दिग्पालने ही खूप वेलकमिंग गोष्ट आहे तर माझं म्हणणं आहे की आपल्याकडे जे चांगलं होतं ते नव्या स्वरूपात सांगणं तेवढंच गरजेचं